ब्रिटिश सरकारने वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी 12 बलुतेदार यांची वस्ती वेंगुर्ले शहरातील कॅम्प गवळीवाडा येथे वसविली होती. ब्रिटिश शासन गेले, भारत स्वतंत्रही झाला, मात्र अजूनही येथील रहिवासींच्या राहत्या घराच्या आणि वहिवाटीच्या जमिनीच्या नोंदी 7-12 वर मालकी हक्क न झाल्याने अजूनही येथील वसाहत पारतंत्र्यात जीवन व्यतीत करत आहेत. वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार करूनही लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देऊन टोलवाटोलवी करतात, मात्र आता वसाहतीतील कब्जा भोगातील जमिनीचा 7-12 वैयक्तिक विनामूल्य शासनाने द्यावा, अन्यथा 26 जानेवारीला सकाळी 7 वाजता तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणीय उपोषण तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकून राजकीय पुढाऱ्यांना या वस्तीत फिरकुळी देणार नसल्याचा इशारा गवळीवाड्यातील रहिवाशांनी दिला आहे. काहीच बोलू शकत नाही त्याच्यावर. आम्ही काय करावं? असं पालकमंत्री पण सगळे आम्हाला कोण न्याय देऊ शकत नाहीत. मग ते पालकमंत्री आम्हाला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिजेत कशाला? जर आमची कामं होत नाहीत तर का त्यांच्याकडे आम्ही कामं करायची? त्यांची त्यांना का सहकार्य करायचं? आम्ही इलेक्शन आलं का त्यांच्या होती आम्ही धावायचं? कशाला धावायचं त्यांच्या होती? असं त्याच्यामुळे आम्हाला योग्य जर न्याय मिळाला नाही तर आम्ही इलेक्शनवर बहिष्कार तर घालणारच. सगळी अख्खा वाडा आमचा इलेक्शनला बहिष्कार घालणार तो घालणार. इथे बूथ पण लावून कोणाला देणार नाही आम्ही आमच्या कॅम्पामध्ये. आणि दुसरं म्हणजे एक महिन्याच्या आत, म्हणजे आज तारीख 19 आहे, 19 जानेवारीपर्यंत न्याय मिळाला नाही तर 26 जानेवारी 2019 आमचा लाक्षणिक संप आम्ही फिक्स केलेला आहे. उपोषणाला बसणार आहोत सकाळी 7 वाजल्यापासून. ध्वजवंदनाच्या पूर्वीच आम्ही उपोषणाला तिथे बसणार आहोत, तहसीलदार कार्यालयाच्या समोर. आमच्याकडे 42 घरं आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ नाही म्हणालो तर 250 ते 350 ओटिंग आहे आमच्याकडे. आणि दरवर्षी आम्ही इलेक्शनला नवीन मुलांची भरती करतो. का तर 18 वर्षाचा मुलगा झालेला आहे, मग ते नाव नोंदणी करून घेणं, का तर मत फुकट जाऊ नये. इतकं त्यांना आम्ही लोकांना सहकार्य करत असताना हे आमचे कामं जर करत नाही तर आम्ही मतदान का करावं? कशासाठी करावं हे मतदान? काय याचा फायदा आम्हाला मतदान करून? वेंगुर्ले शहरात 1905 साली पूर्वीची गवळ्यांची वसाहत, सर्वे नंबर 491, हिस्सा नंबर 0 या वेंगुर्ले कॅम्प भागात आहे. गेली अनेक वर्षे येथील रहिवाशांच्या आपल्या घराची वहिवाटीची जागेचा 7-12 अजूनही मिळाला नाही किंवा शासन देण्यास टाळाटाळ करत आहे. ब्रिटिश काळापासून येथील वसाहत असल्याचे पुरावे देखील गोळीबार मैदान, गोळेगाव विहीर, मस्जिद इमारतीवर 1937 उल्लेख आहे. काही थडगे आहेत, तसेच 1933 पासून दस्त भरल्याच्या पावत्याही आहेत, मात्र मालकी हक्क देण्यास सरकार काचाकूच करत आहे. आतापर्यंत माजी पालकमंत्री हुसेन दलवाई, अजित घोरपडे, मदन पाटील, नारायण राणे, बाळासाहेब थोरात, विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र शासनाकडून याची अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नाही. उलट येथील वसाहत अतिक्रमित असल्याचा उल्लेख शासनाने वारंवार केला आहे. आपण अतिक्रमित नसून सन्मानाने आलो आहोत. वेंगुर्ले नगर परिषद कडून येथील वसाहतीला संपूर्ण सहकार्य मिळते, मात्र जमिनी 7-12 वर नावावर न झाल्याने फक्त घराचे छप्पर दुरुस्त करता येते. भिंती पडल्या तरी त्यात दुरुस्त करू शकत नाहीत. त्यामुळे शासन आमच्या जीवाचा अंत पाहत आहे का? हक्काचे घर, हक्काची जागा 7-12 उतारा पाहिजे, तरच येथील वसाहतीतील मुले आपली प्रगती करू शकतात. आज येथील बरीच मुले सुशिक्षित बेकार होऊन घरी बसली आहेत, असा सवालही येथील स्थानिकांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. त्यामुळे येत्या महिन्याभरात वसाहतील कब्जा भोगातील जमिनीचा 7-12 वैयक्तिक विनामूल्य शासनाने द्यावा, अन्यथा 26 जानेवारीला सकाळी 7 वाजता तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन वेंगुर्ले तहसीलदार यांना दिले. तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकून राजकीय पुढाऱ्यांना या वसाहतीत फिरकू देणार नसल्याचा इशारा गवळीवाड्यातील रहिवाशांनी दिला आहे. आम्ही येथे जमलेलो वेंगुला तालुक्यातील वेंगुला शहरातील सर्वे नंबर 491 हिस्सा नंबर 0 या ठिकाणची रहिवाशी आहोत. ही वसाहत जी आहे ती ब्रिटिश सरकारने 1905 पूर्वीपासून वसवलेली आहे. ब्रिटिश सरकार गेलं 1947 मध्ये, परंतु जे आत्ता आम्ही भारताचे नागरिक म्हणून आहोत तरी आम्हाला ह्या ठिकाणी आमच्या जमिनीचे वहिवाट्याचे आम्हाला 7-12 मिळाले नाही आणि शासनसुद्धा आम्हाला 7-12 देण्यास काचकूच करत आहे.
आम्ही ह्याविषयी बऱ्याच जणांकडे पाठपुरावा केला. आतापर्यंत जेवढे पालकमंत्री बऱ्याचशा आमच्या संपर्कात आलेले पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधला, निवेदन दिलं. हुसेन दलवाई त्यावेळचे पालकमंत्री होते, त्यांना निवेदन दिलं, प्रत्यक्ष भेट घेतली, अजित घोरपड्यांबरोबर मीटिंग केली, निवेदन दिलं. त्यानंतर मदन पाटील होते पालकमंत्री, त्यांच्याशी निवेदन दिलं. नारायण राणे होते, बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते, त्यांच्याशी पाठपुरावा केला. दीपक केसरकर होते, त्यांच्याशी पाठपुरावा केला, त्यांच्याशी अजूनही पाठपुरावा करतो. परंतु हे सर्व पुढारी हे सर्व मंत्री हे सर्व पुढारी आम्हाला हेच आश्वासन देतात, आम्ही खालच्यांना आदेश देतो आणि ती कारवाई करायला सांगतो, परंतु प्रत्यक्षात तसं काहीच होत नाही. वेंगुला तहसीलदार सांगतो कलेक्टरकडे आहे, कलेक्टर सांगतो प्रांताकडे आहे, आणि असंच प्रत्येक वेळी एक प्रशासकीय अधिकारी दुसरा प्रशासकीय अधिकाऱ्याकडे बोट दाखवतो, दुसरा प्रशासकीय पहिला प्रशासकीय अधिकाऱ्याकडे बोट दाखवतो, आणि अक्षरशः आम्हाला टोलवा टोलवी करतात. आमचा जवळपास हॉलीबॉल किंवा बॅडमिंटन सारखा चेंडूच करून टाकलेला आहे. येणाऱ्या काळात आमची अशी मागणी आहे, येणाऱ्या काळात आम्हाला सर्वांना कब्जा भोगातील प्रत्येकाच्या नावावरचा 7-12 विनामूल्यच मिळाला पाहिजे. अन्यथा ह्या महिन्याभराच्या कालावधीत जर त्यांनी दिला नाही तर आम्ही एक महिन्याची मुदत शासनाला देतो. एक महिन्यात नाही दिला तर 26 जानेवारीला आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करू. एवढंच करणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीच्या प्रत्येक निवडणुकीला आम्ही बहिष्कार टाकणार आहे. आम्हाला एक आणि त्यातलं एक शासनाला सांगावंसं वाटतं. आज आम्ही शासनाकडे आमचं घर हे 100 वर्षापूर्वीचे घर आहेत, सगळी घरं जीर्ण झालेली आहे. आम्ही जर नगरपालिकेमध्ये घर दुरुस्तीची परमिशन मागायला गेले तर नवीन भिंत बांधायची परमिशन पण देत नाही. नवीन कायद्यानुसार जर दुरुस्तीची परमिशन मागितलं तर 56 दुरुस्तीची नगरपालिका आम्हाला परमिशन देते, बाकी भिंत बांधायची वगैरे देत नाही. ही घरं पडून आमचा मृत्यू व्हावा ह्याचा अंत शासन बघते का? ह्या विषयानं आम्ही शासनाला जा विचार होते, आमचा मृत्यू आम्हाला तुम्हाला पाहायचा आहे का? तर येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक शासनाच्या जे ध्येय धोरणाला आहे, जे शासनाच्या कार्यक्रमाला आहे, आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. इलेक्शन म्हणा किंवा प्रजासत्ताक दिनाला आम्ही बहिष्कार टाकणार, पण उपोषण करणार आणि सगळ्या कार्यक्रमाला आम्ही बहिष्कार करणार. याविषयी जर आमच्या कोणावरही सगळ्यावरसुद्धा जर वेळ पडली तर फौजदारी कारवाई जर शासनाने ठरवली तर आम्ही त्यालाही सामोरं जायला तयार. यावेळी गवळीवाडा रहिवासी संघ अध्यक्ष वर्ष सावंत, सदस्य रफिक शेख, पांडुरंग मिसाळ, सह्याद्री सावंत, राधा सावंत, हमीद शेख, काशीनाथ परब, शरीफ शेख, देवानंद जगताप, चंद्रकांत भेरड, बाबूभाई शेख, लक्ष्मण पाविस्कर, प्रीतम सावंत, हिरालाल चौधरी यांच्या सहित गवळीवाडा रहिवासी उपस्थित होते. आज तरी 19 आहे, पुढच्या 19 तारखेपर्यंत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही 26 तारखेचं आमचं उपोषण सकाळी 7 वाजल्यापासून 18 न्यायचा अर्थ त्यांनी असा घ्यावा की 7-12 मिळाला पाहिजे. 7-12 मिळाला पाहिजे हे न्याय नाही, आश्वासन आम्हाला न्याय नाही. आश्वासन नको. 7-12 सगळं त्यांच्याकडे रेडी आहे का? आणि आम्हाला असं दाखवतो सॉफ्ट कॉपी बघा, हे हार्ड कॉपी मध्ये आम्हाला जोपर्यंत मिळत नाही 7-12 तोपर्यंत आम्हाला नाही मिळणार. 7-12 आम्हाला नुसतं 7-12 नको, आमच्या वहिवाटी विना मोबदला आणि कोकण लाईव्ह साठी सुरेश कोलगेकर वेंगुर्ला.